हा रवा ढोकळा बघा, किती मस्त मऊ लुसलुशीत, अगदी कापसासारखा नरम आहे आणि हा खूप छान जाळीदार सुद्धा बनलाय. महत्वाचं म्हणजे आपण हा ढोकळा बनवण्यासाठी वाटीचं परफेक्ट प्रमाण घेऊन हा ढोकळा तयार केलाय. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, पण ह्यामध्ये दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा असा छान मऊसूस जाळीदार ढोकळा बनवू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये 2 वाटी साधा रवा घेऊयात. जो आपण शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी वापरतो तो रवा घ्यायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे सगळं साहित्य आपण ह्या एकाच वाटीने घेणार आहोत. रवा घेतल्यानंतर ह्यामध्ये 1 वाटी दही घेऊयात. दोन तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात. मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं घ्यायचं आहे आणि सेम वाटीने 1 वाटी पाणी घेऊयात. दहीच्या वाटीमध्ये घेतल्यामुळे ते पांढरं दिसतंय. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलंय. ह्यामध्ये मिरची आणि आलं चांगलं बारीक झालंय. हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. असं मिक्सरला बारीक करून घेतलं की मिश्रण छान हलकं होतं आणि आपल्याला फेटावं लागत नाही, मस्त प्युरी होते. सगळं साहित्य बाउलमध्ये काढून घेतल्यावरती ह्यावरती झाकण ठेवूयात आणि 20 मिनटं असंच ठेवूयात, म्हणजे रवा छान भिजेल. तोपर्यंत आपण मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊयात. 1/2 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. 3 तिखट हिरव्या मिरच्या. 1 इंच आलं कट करून घेतलंय. 7 ते 8 लसूण कट केलेले आहेत त्या घेतल्या. 1 टीस्पून जिरं घेऊयात. 1 टीस्पून साखर. चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि 1/2 लिंबू घेतलाय त्याचा रस पिळून घेऊयात. लिंबूचा रस आणि साखरेमुळे चटणीला छान चटकदारपणा येतो. आता थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात. चटणी वाटून झालेली आहे. ही बघा, छान बारीक वाटून घेतली आहे. आता ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. ढोकळा वाफवण्यासाठी आपण ढोकळा प्लेटला तेल लावून घेऊयात. तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल लावून झाल्यावर प्लेट साईडला ठेवूयात. रवा भिजून 20 मिनिटं झाली आहेत. हे बघा, पहिल्यापेक्षा रवा घट्ट झालाय, पण आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाहीये. आपण मिक्सरच्या भांड्यात जे 1 वाटी पाणी घेतलं होतं फक्त तेवढंच पाणी घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाहीये. ढवळल्यावरती ह्यामध्ये 1 चमचा इनो घेऊयात. हा प्लेन इनो आहे. जो फ्लेवरवाला इनो असतो तो वापरायचा नाहीये. ऑरेंज फ्लेवर वगैरे असतो तो वापरायचा नाहीये, नाहीतर ढोकळ्याला तशीच टेस्ट लागेल. इनो घेतल्यावर 2 चमचे पाणी इनोवरती टाकायचं. हे साधं पाणी आहे, रूम टेम्परेचरचं. गरम किंवा जास्त थंड घ्यायचं नाहीये. पाणी टाकल्यावर इनो लगेच ॲक्टिव्ह होतो. छान मिक्स करून घ्यायचा. साधारण 1/2 मिनिट तरी हे आपण चांगलं फेटायचं, म्हणजे इनो सगळीकडे एकसारखा मिसळतो. इनो आपण छान मिक्स करून घेतलाय. आता आपण हे बॅटर ढोकळा प्लेटमध्ये ओतूयात. सगळं बॅटर ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतलंय. आता कढईमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी घेऊयात. आता ढोकळा प्लेट वाफवायला ठेवूयात. झाकण लावून 20 मिनिटे ढोकळा छान वाफवून घेऊयात. 20 मिनिटाने ढाकण काढून ढोकळा वाफलाय का ते चेक करूयात. आपला ढोकळा किती छान फुललाय ते बघा. सुरी टाकून बघूयात परफेक्ट वाफलाय का ते. हे बघा, सुरी क्लीन निघाली आहे, म्हणजे ढोकळा छान वाफलाय. आता गॅस बंद करूयात आणि प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण फोडणी तयार करूयात. एका पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यावरती गॅसची फ्लेम स्लो करायची आणि बाकीचं साहित्य घ्यायचं. तर 1 चमचा मोहरी घेऊयात.
अर्धा चमचा जिरं घेऊयात, थोडीशी कढीपत्त्याची पाने, दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. ढोकळ्यामध्ये सुद्धा दोन मिरच्या घेतल्यात म्हणून इथे फक्त दोन मिरच्या घेते. पाव चमचा हिंग घेऊयात, एक चमचा पांढरे तीळ. तीळ वापरणं आवश्यक नाही आहे, पण फोडणीमध्ये घेतले की छान टेस्ट येते. साधारण अर्धा मिनिट हे आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटातच तिळाचा रंग बदललाय. आता ह्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालूयात आणि ह्यामध्ये दोन चमचे एवढी साखर घेऊयात आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. सगळं छान एकजीव करून घेऊयात आणि साखर वितळवून घेऊयात. तर साधारण मिनिटभरातच साखर विरघळली आहे. गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवायचं आहे. तर आपला ढोकळा थंड झालाय आणि बघू शकता किती मस्त कापसासारखा मऊ झालाय ते. आपण याचे पीसेस करून घेऊयात. त्याआधी हलकी लाल मिरची पावडर वरून स्प्रेड करूयात. ह्यामुळे सुद्धा ढोकळ्याची टेस्ट अजून वाढते. आता ढोकळा कापून घेऊयात. आपण हा ढोकळा वाटीच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने फेटून वगैरे न घेता मिक्सरला वाटून अगदी कमी वेळामध्ये तयार केलाय आणि मिक्सरला लावून घेतल्यामुळे रवा बघू शकता किती मस्त जाळीदार स्पॉन्जी झालाय ते. जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. ह्यावर आता फोडणी ओतूयात. फोडणी सगळ्या पीसेसवरती स्प्रेड करून घ्यायची आणि आता ढोकळा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आपला मऊ लुसलुशी जाळीदार रव्याचा ढोकळा आपण खूपच कमी वेळात बनवून घेतलाय. जर तुम्हाला आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. थँक्यू.